लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी अनेक टीका केलेली आहे, मात्र आता खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, त्यामुळे विरोधकांवरती फासे हे उलटलेत। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची चिडचिड झाली आहे। निवडणुकीचा स्टंटच आहे ना हा, मग तो लाडक्या बहिणींना योजना देत असताना लाडकी बहिणीचं संरक्षण महत्वाचं आहे। लाडक्या बहिणीचा जो गरीब नवरा आहे त्याचा रोजगार, त्याच्या शेतमालाला भाव महत्वाचा आहे। लाडक्या बहिणीचे जे भाऊ आहेत त्या बेरोजगारीच्या खाईत लोटलेले, त्यांना रोजगार देणं हे महत्वाचं आहे। आणि उद्धवजी ठाकरे साहेब म्हणले जे 1500 ते 1500,000 देणार होते ते 1500 आले। 10,000 भाव देणार, मिळतोय किती? 7,000, 4,000 नुकसान। किती क्विंटल कापूस निघतोय एकरात? 10 क्विंटल जर निघाला तर भावाओ तुमचं नुकसान झालं 40,000। आणि मग बहीण म्हणती दादा कपाशी लावली राजीनी, नुकसान झालंय 40,000, तू देतोय 1500, ही कसली लाडकी बहीण? आणि भाच्याचं काय, भाच्याच्या नोकरीचं काय? आणि म्हणून भावानो या सगळ्या भूल भुलैयाला फसू नका।